हेलो फ्रेंड्स, वेलकम टू माय चैनल सीमाज आर्ट कॉर्नर। आपण पहिल्यांदा पहिल्या पार्ट मध्ये ही पट्टी बनवलेली आहे, तोरण बनवत आहेत आपण आता। आणि पार्ट टू मध्ये फुलं बनवलेले आहेत। आणि आता आज पार्ट थ्री मध्ये याचा पुढील भाग आपण बनवायला शिकणार आहोत। ही जी पट्टी आहे, या ठिकाणी मी हे दोन असे बनवून घेतलेले आहेत डिझाईन। मी आता तुम्हाला ही तिसरी कशी बनवायची ती एक इथं दाखवणार आहे, कशी बनवायची आहे ते। मी इथं पांढऱ्या दोऱ्यांनी करत आहे ही डिझाईन। हे आपल्याला कंटिन्यू एक झाली की एक डिझाईन करायची आहे। मी दोन बनवल्यात आणि असंच दोरा इथं पुढं कंटिन्यू करते। या ठिकाणी पॅक केलेले एक चेन घेऊन आणखीन एक वेळा इथं मुखाकांब घेते त्याच्यातच। या पट्टीच्या आधी तीन भाग करून घ्या बरोबर। हे दोन भाग मी विणलेले आहेत, आता तिसरा इथं आपण विणूयात। चेन करणार आहे मी 26 चेन करणार आहे। 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12, 13, 14, 15, 16, 17, 18, 19, 20, 21, 22, 23, 24, 25, 26, 27, 28, 29, 30, 31, 32, 33, 34, 35, 36, 37, 38, 39, 40, 41, 42, 43, 44, 45, 46, 47, 48, 49, 50, 51, 52, 53, 54, 55, 56, 57, 58, 59, 60, 61, 62, 63, 64, 65, 66, 67, 68, 69, 70, 71, 72, 73, 74, 75, 76, 77, 78, 79, 80, 81, 82, 83, 84, 85, 86, 87, 88, 89, 90, 91, 92, 93, 94, 95, 96, 97, 98, 99, 100, 101, 102, 103, 104, 105, 106, 107, 108, 109, 110, 111, 112, 113, 114, 115, 116, 117, 118, 119, 120, 121, 122, 123, 124, 125, 126, 127, 128,
इतने मी चार असे लूप जोडणार आहे, इथे म्हणजे एक दोन तीन आणि चार, आणि पाचव्या मध्ये याला मुखाकांब घालून पॅक करणार आहे। हे सेंटर येते इथलं, हे दोन मध्ये आपण खांब करणार आहेत, आणि इकडे देखील चार सुटतात, एक दोन तीन आणि चार, या ठिकाणी आपण पॅक करणार आहेत। आणि या दोन्ही मध्ये हे सेंटर पकडले मी, आपल्याला इथं फक्त चेनच करायचे आहेत। इकडून येताना मी 26 चेन केल्यात, आता वापस जेव्हा जातात आपण तेव्हा 23 चेन करायच्या। तुम्ही जर मोठं पाहिजे असेल तुम्हाला तर चेन कमी जास्त करू शकतात। एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा सोळा सतरा अठरा एकोणीस वीस एकवीस बावीस तेवीस 23 चेन झाल्यात। या साईडला पण 26 केलेले आहेत, मग इथल्या तीन चेन सोडायच्या आहेत, एक दोन आणि तीन, म्हणजे बराबर 23 23 होतात। चौथ्या ह्याच्यावर मुखाकांब घेऊन पॅक करायचं। आता परत इकडून इकडे येताना पुन्हा 26 चेन घ्यायच्यात, एक दोन तीन चार सहा सात सोळा सतरा अठरा एकोणीस वीस एकवीस बावीस तेवीस चोवीस पंचवीस सव्वीस। आणि हे जिथं पॅक केलेलं आहे आपण त्या सेम जाग्यावर मुखाकांब घालून पॅक करून घ्यायचं। परत 23 चेन करायच्या, परत इथं तीन सोडून पॅक करायचं। हे आपल्याला असंच ही डिझाईन आहे, खूप सोपं आहे, तोरण लवकरही होतं विणायला आणि दिसायला खूप छान दिसते। एक दोन तीन चार पाच सात आठ दहा अकरा बारा तेरा पंधरा सोळा सतरा अठरा एकोणीस वीस एकवीस तेवीस। हे 23 झालेले आहेत चेन इथं, आणि या 26 घेतलेल्या त्याच्यातल्या तीन मोजायचे, एक दोन आणि तीन, आणि चौथीवर आपल्याला मुखाकांब घेऊन पॅक करायचं। परत 26 चेन घ्यायच्या, इथपर्यंत जायचं, परत 23 घेऊन वापस यायचं। हे पूर्ण असे मध्ये आहे, त्याच्यातही एक एक दोन दोन वेळा करायचं आणि इतर राहिलेल्या असं हे पूर्ण आपल्याला
अशा प्रकारे करत जायचे। तसंच मी आता हे करून घेते। एक दोन तीन चौदह पैक करायचं। एक दोन तीन चार पांच असा राउंड बनत जातो। असं छान असं हाफ सर्कल आपल्याला आणखीन इथं दोन किंवा तीन वेळा करावं लागेल, मग आपलं हाफ सर्कल पूर्ण होते। इकडून घेताना प्रत्येक वेळा 23 चेनच करायच्यात। दोन तीन चार पाच सहा सात आठ अकरा बारा तेरा चौदा पंधरा सोळा एक दोन तीन चढून चौथीवर पॅक करूयात आणि परत 26 चेन। एक दोन तीन चार पाच सहा सात आठ तेवीस चोवीस पंचवीस सव्वीस असं नीटे करून बघायचं। आता आपल्याला कळतं की आपल्याला आणखीन एक वेळा जोडलं की हे आपलं हाफ सर्कल कम्प्लीट होते। किंवा तुम्ही हे जे इथं हे झालेले इथं गोंडे बसवण्यासाठी जागा सुटलेली ते पण मोजू शकतात। हे मी असं 17 घेतलेले इथं, म्हणजे 17 गोंडे बसणार इथं। एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा आणि हे आता आपलं 15 येते। आणि आणखीन एक वेळा करायचं आपल्याला। एक दोन तीन दोन तीन चार सहा सात
एक दोन तीन पुन्हा एकदा मोजून बघा एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा सोळा आणि इथं तीन चेन घ्यायच्या तीन चेन घेऊन इथे चार लूप सोडायचे आहेत आपल्याला एक दोन तीन आणि चार ठिकाणी सोडून आणि पाचव्या ठिकाणी इथं आपल्याला पॅक करून टाकायचं आहे एक मोका खांब घेऊन पॅक करून एक चेन करून दोरी आपण कट करून घेणार आहोत ही कट केलेली दोरी इथंच पॅक करून टाकायची आणि आपण आता याला गोंडे बसवून घेणार आहेत गोंडे निळ्या हिने बसवणार आहे मी निळ्या कलरचे डायरेक्ट हे जे आपण इथं तीन तीन चेन सोडलेले आहेत त्या ठिकाणी गोंडा बसवायचा आपल्याला तुम्ही हवे तेवढे लहान मोठे गोंडे बसवू शकतात मी एवढे लेंथचे बसवले मी हे बराबर करून खालचं कट करून घ्यायचं असेच आता मी सगळे गोंडे बसवून घेते इथे मी असे सगळे गोंडे बसवून घेतलेले आहेत आणि आता आपल्याला हे सेंटरचं इथलं फूल लावायचं आहे इथं लावलेले आहेत मी इथे दोन फुलं आणि पहा किती सुंदर झालं आहे आपलं तोरण आता हे एक फूल इथं मी लावून दाखवते तुम्हाला ही लोकरीसाठी सुई मिळते एक वेगळी ही ज्या ठिकाणी आपण इथं मध्यभागी केलेले आहेत त्या ठिकाणी लावायचं आपल्याला हे फूल असे पकडून शिवून घ्यायचे साईडनी मी फुलाचे खालची जी आहे त्याच्यातून पॅक करायला लागले एक चार पाच ठिकाणी पॅक केलं तरी बस होते जे सेंटरचा दोरा आहे तो पण आपण खाली घेऊयात
आणि मग नंतर पॅक करून टाकायचं। हा मधला दोरा कट नाही करायचा, खाली घ्यायचा। ह्या दोन्हीशी गाठ मारून टाकायची पॅक। आणि जास्तीचा दोरा कट करून घेऊया। हे फूल असं छान सेंटरला बसवायचं तर छान दिसतं। आणि पहा किती सुंदर झालेला आहे आपलं तोरण। जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त मैत्रिणींसोबत शेअर करा। जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि सोबतच बेल आयकॉन दाबायलाही विसरू नका। थँक्यू फॉर वॉचिंग।